चंद्रपुर तहसील के पिंपलखुट के किसानों ने पारंपरिक पद्धति छोड़कर डी एस आर पद्धति से धान की बुआई की जिसके संबंध में किसान तथा तालुका कृषि अधिकारी ने क्या जानकारी दी देखते इस खबर में चंद्रपुर तहसील से तकरीबन 20 से 25 किलोमीटर में स्थित पिम्पलखुट गाँव में धान की फसल बड़े पैमाने पर पा की जाती है खेती पूर्णतः नैसर्गिक बारिश के भरोसे होती है यहाँ सिंचन की कोई सुविधा किसी खेत में नहीं है ऐसे में गाँव के सेंद्रीय खेती गट के अरुण कुमरे और कुछ किसानों ने पारंपरिक धान के बीज को छोड़ कर डी एस आर पद्धति ऐसी बिजाई की आमतौर आरोप धान की बिजाई जमीन में कीचड़ कर खेत मजदूरों द्वारा की जाती है इसमें खेत मजदूर समय आरोप नहीं मिलते हैं और इसमें समय भी काफी लगता है और यह डी एस आर पद्धति का मार्गदर्शन किसानों को तालुका कृषि अधिकारी चंद्रकांत ठाकरे कृषी अधिकारी भास्कर गायकवाड कृषी सहायक उषा दोन में किसान अरुण जानकारी दी पूर्वी आम्ही शेती पारंपरिक पद्धतीने करत होतो आणि आता या मशीनद्वारे कमी वेळेत कमी खर्चामध्ये जवळपास आमचा निम्म्यापेक्षा कमी खर्च वाचला या पद्धतीने आम्ही शेती करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी कृषी विभागाकडून कृषी अधिकारे यांच्याकडून आम्हाला काही मदत मिळणार मार्गदर्शन मार्गदर्शनसुद्धा मिळणार अशी अपेक्षा वय में तालुका कृषी अधिकारी ठाकरे ने विस्तारपूर्वक जाणकारी माहीत असेल की धानाच्या पट्ट्यामध्ये धानाच्या क्षेत्रामध्ये धानाची जी रोवणीची कामे आहे ती जवळपास एकाच वेळ येतात आणि गावामध्ये जर एकाच वेळेत रोवणीची कामे आली तर मास मजूर कमी असल्यामुळे मजूर पुरत नाही आणि रोवणीची कामे खूप उशिरापर्यंत चालतात त्याच्यामुळे ही अडचण टाळण्याकरिता एक पंजाब कृषी विद्यापीठाची एक आपन, बिया बिया आ, आ, एक तयार केलेली डी एस आर मशीन आहे पॅड डायरेक्ट सोईंग ऑफ सी पॅडी सीड्स या पेरणी यंत्राद्वारे आपण शेतकऱ्याच्या शेतामध्ये डायरेक्टली बियाणी बियाण्याचं पेरणी करू शकतो या पेरणी केल्यामुळे आणि या मशीननं करत असल्यामुळे एका तासामध्ये जवळपास आपण एक ते दीड हेक्टरपर्यंत पेरणी करू शकतो आणि त्याच्यामुळे बेडीची बचत होतं त्याच्यामध्ये दुसरी आहे की याच्यामध्ये बियाणासोबत दुसरा जो खतंसुद्धा पेरणी करता येतात आणि त्याच्यामुळे आपण घाण पिकाला जी आवश्यक खते आहे तीसुद्धा पेरणीच्या वेळेस आवश्यकपणे देऊ शकतो आणि वेळेत पेर पूर्ण पेरणी करू शकतो त्याच्यामुळे ही मशीन ज्या ह्या मशीननी पेरणी खूप प्रसिद्ध होऊ लागलेली आहे शेतकऱ्याची पसंतीला वाढत आहे आज जवळपास सकाळपासून सात ते आठ हेक्टरवर पेरणी केलेली आहे आणि आज दिवसभरात परत एक दोन दोन तीन हेक्टर पेरणी होणार आहे त्याच्यामुळे आपण या भात पिक भात क्षेत्रामध्ये एक ह्या मशीनद्वारे एक चांगलं पेरणी करून चांगलं एक तंत्राचा वापर करून एक शेतकऱ्यामध्ये याची एक याच्यामध्ये जा फायदाच होणार आहे आणि ही वेळेत सर्व काम होणार आहे